अनेक जण तुमच्या बॅनर लावून फिरत आहेत, तर नेमके आपण कुणाबरोबर आहे ते एकदा स्पष्ट झालं पाहिजे. एक लक्षात घ्या, उमेदवार म्हणलं की ते येऊन भेटणार, मी काय त्यांच्या घरी गेलो नव्हतो, त्यांचे पण माझे संबंध आहेत नाही असं नाही, किंबहुना माझे काय संग्रामचे सगळ्यांचे एकमेकाला आपण भेटत असतो. पण ह्या ठिकाणी आवर्जून मला सांगावं असं वाटतं, ते इथं आले त्यांचं सन्मान आले की आपण प्रत्येकाला काय त्यांचं मानपान तर करणं गरजेचं आहे, स्वागत चहा बी जसं काय ते. पण मात्र कुठल्याही परिस्थितीत कोणी कृपया गैरसमज करून घेऊ नका. ह्या संपूर्ण आता ह्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाचे जे दोन उमेदवार आहेत त्यांच्या पाठीशी आपल्याला राहायचं आहे. ते म्हणजे भाजपने दिलेले संग्राम देशमुख आणि जितेंद्र पवार, हे दोघांच्या पाठीशी आपण सगळ्यांनी उभं राहावा. मला खात्री आहे निवडून आल्यानंतर ते चांगली कामगिरी राबवतील त्यांच्या पदवीधर मतदारसंघाच्या संदर्भात आणि शिक्षकांच्या संदर्भात, आणि त्यांच्या ते मराठा समाजाचा सुद्धा प्रश्न ते हाती नक्कीच घेतील एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मनापासून या दोघांना भरभरून व्यक्तिशा माझ्या वतीने संपूर्ण मतदारसंघाच्या सगळ्या लोकांच्या वतीने शुभेच्छा देतो. किंबहुना अनेक लोक सातारा जिल्ह्यातनं इच्छुक होते, मला वाटतं साताऱ्यातनं कोणीच आम्ही सगळ्यांनी त्यावेळेस सांगितलं की असं काय करायचं नाही, तर मग सातारा जिल्ह्यातनं कोणी उमेदवारी जाहीर केली नाही. हे सगळं मतदान त्यांना संपूर्ण त्यांनाच होणार आहे. थोडंफार अपवाद आता इकडं तिकडं सगळेच काय काय त्यांची मित्र संबंध असतात म्हणून होईल, पण मात्र हे मतदान त्यांना होणार. आणि आज जो मी पेढा भरवला संग्रामला, हा तसं बघायला गेला तर स्वागताचा पण आहे आणि त्यांच्या विजयाचा पण पेढा आहे असं मी